प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आता व्यत्यास कसा आहे पहा जर एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते. समजा इथे आपण त्रिकोण घेऊया. समजा असा एक त्रिकोण आपण इथे घेतलेला आहे, याला आपण नाव देऊया एबीसी. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन भुजांना म्हटलेला आहे, एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन भुजांना, इथे दोन भुजांना पहा, दोन भुजांना भिन्न छेदन बिंदू छेद एकाच प्रमाणात विभागत असेल असे इथे छेदते. समजा ते छेदताना इथे पी आणि क्यू मध्ये छेदते, पी आणि क्यू या भिन्न बिंदूत छेदते. कशी छेदते? तर प्रमाणात विभागते. इथे गुणोत्तर समान येतो म्हणजे इथे एपी छेद पीबी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. पहा म्हणजे प्रमाणात विभागते याचा अर्थ एपी छेद पीबी आणि ए क्यू छेद क्यू सी तर हे गुणोत्तर समान आहे असा त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या. इथे पहा एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल, इथे पहा एकाच प्रमाणात विभागते म्हणजे ही दोन गुणोत्तर समान, तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते. तर अशा वेळी ही जी रेषा आहे तर ही रेषा ह्या बीसीला समांतर असते. ही जी रेषा आहे ती बीसीला समांतर असते. तर इथं आकृती दाखवलेली आहे, तर ते आकृतीनुसार इथे जर आपण पाहिलं तर आकृतीमध्ये जर रेषा एल ही त्रिकोण एबीसीच्या बाजू एबी आणि बाजू एसीला अनुक्रमे पी आणि क्यू बिंदूत छेदते आणि एपी छेद पीबी बरोबर ए क्यू छेद क्यू सी तर रेषा एल समांतर रेषा बीसी. तर हा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आहे. इथे फक्त तुम्ही असं लक्षात ठेवा की एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत जर प्रमाणात विभागत असेल, इथे प्रमाणात विभागण्यासाठी पहा ही गुणोत्तर समान आहेत, प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा त्या तिसऱ्या बाजूला समांतर असते. हा झाला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. हा त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय, त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय. आता हा प्रमेय काय आहे पहा समजावून घ्या. प्रमेय इथे आहे त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो. आता आपल्याला इथे पक्ष घ्यायचा आहे. आता पक्ष घेण्यापूर्वी आपल्याला आकृती काढता आली पाहिजे. आकृती आपल्याला काढायची आहे म्हणजे कशी काढायची आहे, तर एक त्रिकोण घ्यावा लागेल. तर एक एबीसी हा त्रिकोण इथे घेतलेला आहे आणि या त्रिकोणाचा एक कोण दुभाजक घेतलेला, इथे सीचा दुभाजक घेतलेला आहे, तो बाजू एबीला ई मध्ये छेदतो. तर ही आकृती आपल्याला घ्यायची आहे आणि म्हणून इथे पक्ष लिहिलेला आहे त्रिकोण एबीसीच्या कोण सीचा दुभाजक रेक एबीला ई बिंदूत छेदतो. पूर्ण माहिती आकृतीची इथे एका वाक्यात आलेली आहे. मग आता याच्या पुढे आपल्याला साध्य लिहायचं आहे. जे सिद्ध करायचं आहे ते आपण साध्यामध्ये लिहितो. आता आपल्याला काय सिद्ध करायचं इथे ते आपल्याला पहा. तर इथे आपल्याला ही गुणोत्तर समान आहे इथे आपल्याला सिद्ध करायचं आहे. कोणतं गुणोत्तर पहा, या बाजूचं या बाजूशी असणारं गुणोत्तर हे या बाजूचं या बाजूशी असणाऱ्या गुणोत्तरा इतकं आहे हे सिद्ध करायचं आहे. म्हणजेच इथून सुरुवात केलेली आहे एई छेद इबी. पहा इथे एई छेद इबी बरोबर
सीए छेद सीबी, सीए छेद सीबी। तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, म्हणून साध्यामध्ये आपण घेतलेला आहे एई छेद ईबी बरोबर सीए छेद सीबी, सीए छेद सीबी। म्हणजे जे आपल्याला सिद्ध करायचं आहे तर ते आपल्याला इथे साध्यामध्ये घ्यायचं आहे, ओके। आता त्याच्या पुढचा भाग म्हणजे आकृतीमध्ये जो काय बदल करायचा आहे आपल्याला, तर तो बदल आपण रचनेमध्ये लिहित असतो, त्यामुळे पुढचा भाग म्हणजे रचना। आता आकृतीमध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे तर तो समजावून घ्या। हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला आकृतीमध्ये बदल करायचा आहे, तर बिंदू बी मधून इथे पहा, आकृतीमध्ये पहा, बिंदू बी मधून किरण सी ला, हा किरण सी आहे पहा, बिंदू बी मधून किरण सी ला समांतर रेषा काढायची आहे। ती वाढवलेल्या एसी ला डी मध्ये छेदते, वाढवलेल्या एसी ला डी मध्ये छेदते, हे लक्षात घ्या। आणि म्हणून पुढचा भाग पाहत आपल्याला रचनेमध्ये तेच आपल्याला लिहायचं आहे की बिंदू बी मधून किरण सी ला समांतर रेषा काढा, ती वाढवलेल्या एसी ला बिंदू डी मध्ये छेदते। तर हे अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला आकृती काढता आली पाहिजे, नंतर पक्ष साध्य रचना लिहायची आहे, आणि त्याच्यानंतर सिद्धता पहा। आता याची सिद्धता देत असताना सुरुवातीला आपण स्टार्ट कसा केलेला आहे, किरण सी समांतर किरण बी डी व रेषा एडी छेदिका, सी पहा इथे आहे सी आणि किरण बी डी इकडे आहे, आणि यांची छेदिका एडी घेतलेली आहे, ही पहा। तर ही आकृती पहा, इथे हे किरण याला समांतर आहे, हे किरण हे आणि ही छेदिका, हे लक्षात घ्या ही छेदिका। आता म्हणून कोण एसी एकरूप कोण सीडीबी, एसी पहा आणि सीडीबी, ए सीई हा कोण आणि सीडीबी हा कोण पहा इथे, हा कोण आणि हा कोण, तर हे संगत कोण आहेत, म्हणून पुढे लिहिलेला आहे संगत कोण, आणि याला क्रमांक दिलेला आहे एक। तर हे विधान पहा, कोण एसी एकरूप कोण सीडीबी का, तर संगत कोण, विधान एक। तर याच पद्धतीने आता बीसी छेदिका घेऊन, तर बीसी छेदिका घ्यायची, ही जर छेदिका घेतली इथे पहा, ही आपण ही छेदिका घ्यायची, ही जर छेदिका घेतली तर काय होते पहा, कोण ईसीबी पहा, ईसीबी हा कोण, ईसीबी हा कोण आणि कोण सीबीडी पहा, सीबीडी हा कोण, तर हे व्युत्क्रम कोण आहेत पहा, आणि म्हणून इथे घेताना घेतलेला आहे कोण ईसीबी एकरूप कोण सीबीडी, आणि इथे कारण लिहिलेलं आहे व्युत्क्रम कोण, आणि याला क्रमांक दिला दोन, क्रमांक दिलेला आहे दोन। आता पुढचा भाग बघा, परंतु कोण एसी एकरूप कोण ईसीबी आहे, कारण ते आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे, तर हा कोण आणि हा कोण एकरूप दिलेला आहे का, तर तो कोण दुभाजक असल्यामुळे, म्हणून इथे कारण लिहिलेलं आहे पक्ष, कारण काय लिहिलेलं आहे पक्ष, त्याला क्रमांक दिला तीन। आता विधान एक दोन आणि तीन पहा, विधान एक दोन आणि तीन, इथे चौकट घालतो मी तिसऱ्या विधानाला, इथे पहा, तर इथे तुमच्या लक्षात येईल की इथे पहा एसी आणि ईसीबी इथे आहेत बघा, हे एसीई आणि ईसीबी, ईसीबी हे पहा इथे आहेत, एसीई आणि ईसीबी, म्हणजे इकडची डावी बाजू समान आहे पहिल्या आणि दुसऱ्या विधानाची,
डावी बाजू समान आहे म्हणून आपण उजवी बाजू समान घेऊ शकतो। म्हणून इथे कोण सीबीडी एकरूप कोण सीडीबी, पहा कोण सीबीडी एकरूप कोण सीडीबी इथे घेतलेला आहे। ओके हे पहा इथे इथे घेतलेला इथे कोण एकरूप घेतले आणि इथे कारण लिहिलेलं आहे की विधान एक दोन व तीन वरून। आता त्रिकोण सीबीडीचा विचार करा, त्रिकोण सीबीडीचा जर विचार केला, त्रिकोण सीबीडी मध्ये बाजू सीबी एकरूप बाजू सीडी, सीबीडीचा विचार करा। हा पहा त्रिकोण सीबीडी मी इथे गुलाबी कलरने दाखवलेला आहे सीबीडी, तर याच्यामध्ये हा कोण आणि हा कोण एकरूप झाला, त्यामुळे ही बाजू आणि ही बाजू एकरूप येणार, हे लक्षात घ्या। तर इथे सीबी बरोबर सीडी, सीबी बरोबर सीडी आणि याला विधान दिलं चार, विधान नंबर चार दिलेलं आहे। पहा का तर एकरूप हे जे आहेत सीबी आणि सीडी का, तर एकरूप कोणासमोरील बाजू आहेत, हा आणि हा कोण एकरूप आहे आणि ह्या एकरूप कोणासमोरच्या बाजू एकरूप असतात, किंवा समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय म्हटले तरी चालते, किंवा त्याचा व्यत्यास म्हणजे बाजू एकरूप असतील तर कोण सम्मुख कोण एकरूप असतात हा समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय, आणि कोण एकरूप असतील तर समोरच्या बाजू एकरूप असतात हा त्याचा व्यत्यास, किंवा एकरूप कोणासमोरील बाजू असं लिहिता येईल। ओके आता त्रिकोण एबीडी मध्ये रेख इसी समांतर बाजू बीडी का तर रचना इसी आणि बीडी पहा, ईसी ते आहे ईसी आणि बीडी ही पहा बीडी, तर हे समांतर आहे आणि त्याच्यामुळे या त्रिकोणाचा विचार केला, या त्रिकोणाचा तर ह्या या बाजूला बीडी या बाजूला सी रेषा समांतर आहे, म्हणून प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आपण इथे वापरू शकतो। प्रमाणाचा मूलभूत प्रमेय इथे कसा घ्यायचा आहे हे लक्षात यायला पाहिजे, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आपण इथे कसा घेणार, तर इथे एई छेद एबी बरोबर एसी छेद सीडी असा घ्यावा लागणार आहे। ओके पहा तिथे तेच घेतलेलं आहे एई छेद एबी बरोबर एसी छेद सीडी, आणि आता आपल्याला याची किंमत आपल्याला ही बाजू ठेवायची आहे म्हणजे सीडीच्या ऐवजी सीबी ठेवायचा आहे, इथे केलेलं आहे पहा तसं, तर इथे एई छेद एबी बरोबर एसी छेद सीबी, म्हणजे इथे काय केलंय तुमच्या लक्षात आलं का पहा, तर या सीडीची किंमत जी आहे तर इथे ती सीबी ठेवलेली आहे कारण दोन्ही समान आहेत म्हणून। इथे कारण लिहिलेलं आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय, त्याला विधान पाच दिलं आणि विधान चार व पाच वरून म्हटलेलं आहे, चार हे विधान आणि हे पाच म्हणजे सीबी आणि सीडी समान आहे म्हणून इथे सीडीची किंमत सीबी ठेवलेली आहे, तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे इथे सीडीची किंमत सीबी ठेवलेली आहे, आणि जे आपल्याला इथे सिद्ध करायचं होतं तर ते इथे सिद्ध झालेलं